पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रांचं वितरण झालं. रेल्वे मंत्रालयासह टपाल, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था, भारतीय वैज्ञानिक शिक्षण आणि संशोधन संस्था, सीमा रस्ते संघटना, प्रत्यक्ष कर विभाग, सीमा सुरक्षा दल, बँका, सीमा शुल्क आणि वस्तू सेवा कर विभाग आणि केंद्रीय राखीव पोलीस दल अशा विभागात 80 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. केवळ गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकरी देण्याची नवी पद्धत या सरकारच्या काळात अंमलात आली आहे. 2047 देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होत असून जगाच्या पाठीवर विकसित आणि सर्वार्थानं बलाढ्य देश म्हणून भारताची ओळख संपूर्ण जगाला व्हावी यासाठीचं नियोजन आत्तापासूनच सुरू झाल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं. पोस्ट ऑफिसमध्ये माझं BCA म्हणून सिलेक्शन झालं आहे. तरी मी काम करण्यासाठी इच्छुक आहे आणि मला खूप आनंद होत आहे की नरेंद्र मोदी साहेबांमुळे आज मला नोकरी मिळत आहे. खरंच मनापासून आभार. माझं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च याच्यात ज्युनियर ऑफिस असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालं आहे आणि मिनिस्टर दानवे सर यांच्याकडून मला आज अपॉइंटमेंट लेटर मिळत आहे रोजगार मेळावा थ्रू. तर मी खूप आनंदी आहे आणि मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे खूप खूप धन्यवाद मानतो.